इयत्ता आठवी विषय गणित मैथमेटिक्स स्टैंडर्ड ए सराव संच 15.3 पहिले उदाहरण आकृति दिलेली आहे। चौकोन एबीसीडी मध्ये लेंथ एबी बरोबर 13 सेमी, लेंथ डीसी बरोबर 9 सेमी, लेंथ एडी बरोबर 8 सेमी, तर चौकोन एबीसीडी चे क्षेत्रफळ काढा। प्रैक्टिस सेट 15.3 डायग्राम दिलेली आहे। एग्जांपल फर्स्ट पहा। इन क्वाड्रिलैटरल एबीसीडी लेंथ एबी इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ डीसी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, लेंथ एडी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलैटरल एबीसीडी। या पहिल्या उदाहरणामध्ये जी माहिती दिलेली आहे तर ती आपण इथे चौकोनाची आकृती काढून त्याच्यामध्ये भरलेली आहे, क्वाड्रिलेटरची डायग्राम काढून भरलेली आहे। आणि आपल्याला हा चौकोनाचा प्रकार ओळखता आला पाहिजे, क्वाड्रिलेटरचा टाइप ओळखता आला पाहिजे। तर इथे एबीची लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर, सीडीची लेंथ दिलेली आहे 9 सेंटीमीटर, या दोन साइड पॅरलल आहेत, या दोन बाजू समांतर आहेत, एकच बाजूंची जोडी समांतर आहे, त्यामुळे हा समलंब चौकोन आहे, म्हणजेच हा ट्रॅपेझियम आहे आणि त्याची इथे ही हाईट आहे। पॅरलल लाईन मध्ये हे डिस्टन्स आहे, म्हणजे ही हाईट आहे, म्हणजे ही उंची आहे। तर ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढतात पहा। एरिया ऑफ दी ट्रॅपेझियम समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 सम ऑफ दी लेंथ ऑफ पॅरलल साइड, म्हणजे समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले हाईट म्हणजे उंची। तर आता याच्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत 1/2 गुणिले इथे पहा लेंथ ए बी प्लस लेंथ सी डी, इथे आपण लेंथ ए बी प्लस लेंथ सी डी इंटू हाईट म्हणजे तिथे लेंथ एडी आहे, लेंथ एडी। आता पहा पुढे 1/2 इंटू ए बी आणि सी डी म्हणजे 13 प्लस 9 इंटू हाईट आहे 8, 1/2 इंटू 22 इंटू 8, 2 1 2 2 1 2 2 1 2 11 आले, 11 इंटू 8 11 ते 88 स्क्वेअर सेंटीमीटर युनिट द्यायचं आहे, चौरस एक मराठी मध्ये सॉरी चौरस सेंटीमीटर असं आपल्याला एक लिहायचं आहे। ओके ठीक आहे। दुसरं उदाहरण पहा। एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे, त्याची उंची 4.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा। नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड पहा। लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स ऑफ ए ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया। या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन दिलेला आहे आणि त्याच्या पॅरलल साइडची लेंथ दिलेली आहे, म्हणजे समांतर बाजूंची लांबी दिलेली आहे, याशिवाय त्याची हाईट म्हणजेच आपल्याला उंची सुद्धा दिलेली आहे। तर त्यानुसार आपल्याला आता इथे एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे। तर हे थोडस मी आकृतीच्या साहाय्याने दाखवतोय। पहा ट्रॅपेझियम आहे, समजा असा ट्रॅपेझियम आहे, तर याच्यामध्ये आपल्याला इथे समजा तो एबीसीडी आहे, तर त्याने समांतर बाजूंची लांबी दिलेली आहे 8.5 सेंटीमीटर आणि
11.5 सेंटीमीटर आणि हाइट दिलेली आहे, हाइट 4.2 सेंटीमीटर। तर असा ट्रॅपेझियम आहे, पॅरलल साइड ची लेंथ दिलेली आहे, हाइट दिलेली आहे, समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी दिलेली आहे, उंची दिलेली आहे, आणि याच्या आधारे क्षेत्रफळ काढायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे, सूत्र लिहायचं आहे क्षेत्रफळ काढण्याचं, आणि मग याच्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत 1/2 गुणिले इथे पहा सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल लाइन्स नाही पॅरलल साइड्स पाहिजे, इथे साइड्स करायचं आहे पॅरलल साइड्स। तर इथे पहा ए बी ची लेंथ आहे 8.5 आणि हे आहे 11.5 11.5 गुणिले उंची 4.2। तर इथे पहा 1/2 गुणिले इथे 11.5 आणि हे 5 म्हणजे 12 झालेली 8 20 गुणिले 4.2 इथे बी के बी बेन भाय 20 दहाने याला गुणायचं आहे म्हणजेच दशांश चिन्ह आहे ते एक अंक पुढे ढकलायचं आहे म्हणजे तिथे 42 येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर, मराठी मध्ये चौरस सेंटीमीटर असं लिहायचं आहे। ओके okay।